नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या. सर्वात पहिली बातमी आहे, स्टार प्रवाहावरील मुरंबा ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील रमाचं पात्र नेहमीच दोन वेण्यात दिसलं आहे, मात्र ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंडेकर खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. शिवानी मालिकेत कितीही साधी दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती अत्यंत ग्लॅमरस आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे लक्षात येतंय. तिचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते तिच्या प्रेमात पडलेत. पुढील बातमी आहे, मराठा आरक्षण आणि मनोज झरांगे पाटलांच्या उपोषणात आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडेनं सहभाग घेतलाय. याचा एक व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडिओत ती मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसतंय. आता नाही तर कधीच नाही. विद्यार्थी, स्वप्न, मेहनत, परीक्षा, उत्तीर्ण, यश तरीही अपयश, मग आक्रोश, यातना, मग परत परीक्षा, मग परत सगळं तेच आधीचे पाडे आणि मग आत्महत्या, हे गेले कितीतरी वर्ष सुरू आहे आणि यापुढे हे होणार नाही यासाठी उभं राहायला हवं. या लढ्यात मी भाग होणं हे माझं कर्तव्य आहे, अशी पोस्ट अश्विनी महांगडेनं केली आहे. पुढील बातमी आहे, अभिनेत्री शिवानी रांगोळे सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये अक्षरा ही प्रमुख भूमिका साकारताना दिसतीये. नुकताच तिचा वाढदिवस झाला, तर आता तिचा वाढदिवस या मालिकेतील अधिपती म्हणजेच अभिनेता ऋषिकेश शेलार यानं त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीबरोबर मिळून साजरा केला. त्या दोघांनी तिच्यासाठी एक स्पेशल केक आणला होता. तो केक कापत शिवानीनं त्या दोघांबरोबरच तिचा वाढदिवस साजरा केला. या दरम्यानचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत तिनं लिहिलं, लव यू, माझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केल्याबद्दल. पुढील बातमी आहे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी शॉर्ट अँड स्वीट या आगामी चित्रपटामुळं सध्या चर्चेत आहे. 3 नोव्हेंबरला सोनालीचा हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अशातच आता सोनालीचे आई वडीलही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याचं समोर आले. सोनालीच्या शॉर्ट अँड स्वीट चित्रपटात हे दोन नवोदित कलाकार पाहायला मिळणार आहेत. पुढील बातमी आहे, झी मराठीवरील माझा होशीलना मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील आदित्य व सई म्हणजेच विराजस कुलकर्णी व गौतमी देशपांडेची जोडी प्रेक्षकांच्या भलतीस पसंतीस पडली होती. आता ही लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. पण यावेळेला मालिका नव्हे तर नाटकात विराजस व गौतमी झळकणार आहेत. चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित गालिब या नाटकातून विराजस कुलकर्णी व गौतमी देशपांडे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 5 नोव्हेंबरला हे नवकोर नाटक रंगभूमीवर येणार आहे, त्यामुळे आता पुन्हा विराजस व गौतमीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.